पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातील विविध भागात डेंग्यू सदृश ताप आणि मलेरियाचे रुग्ण आढळून येत असून त्यामुळे आरोग्य विभाग आणि नागरी हिवताप योजनेकडून अशा प्रकारे रुग्ण आढळून येणाऱ्या भागात फवारणी धुराळणी या माध्यमातून डास निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली आहे। नागरिकांनी डासांची पैदास रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळोवेळी करण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत असून आज पंढरपुरातील जुनीपेठ परिसरात तातडीने डास निर्मूलन मोहीम हाती घेतली असल्याची माहिती आरोग्य सभापती विक्रम शिरसट आणि नागरिक हिवताप योजनेचे डॉक्टर किरण मंजूळ यांनी दिली आहे। गेल्या काही दिवसात पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पंढरपूर शहरातील सर्व प्रभाग असतील पूर्ण एरियामध्ये डेंग्यू सदृश ढास सापडत आहेत। तरी मी पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य सभापती या नात्याने पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो, विनंती करतो की प्रत्येकाने आपापल्या ह्याची काळजी घ्यावी। तसेच घराभोवती जे आपले पाण्याचे बॅलर असतील तसेच हौद असतील येथे पाणी 2 ते 3 दिवसातून त्याने धुवून स्वच्छ पाणी करून घेतलं पाहिजे। तसेच भंगार असेल टायर असतील टूप असतील याचे विल्हेवाट लावली पाहिजे। तसेच पंढरपूर नगरपालिका मलेरिया विभागाच्या वतीने आमची प्रत्येक प्रभागामध्ये ही मोहीम चालू आहे, तरी नागरिकांनीही आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती करतो। पंढरपूर आरोग्य विभाग नागरी हिताप योजना यांच्यामार्फत आपल्या पंढरपूर शहरामध्ये सर्व 17 प्रभागामध्ये टीम निहाय आपण सर्वेक्षण करीत आहोत। नुकताच पावसाळा होऊन गेलेला आहे, आपण बघतो घराच्या भोवताली किंवा घराच्या गच्चीवर इतर भांगार जे साठवलेलं आहे टायर असतील किंवा इतर भांगार त्यामध्ये पाणी साठून डास उत्पत्ती ठिकाण निर्माण होत आहेत। पण आता हा पारेषण कालावधी असल्यामुळे डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया या कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर या मोहिमेद्वारे आपण सर्व पंढरपूर शहरातील नागरिकांना आवाहन करत आहोत की आपल्या घराभोवती घरा परिसरात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा व पॉझिटिव्ह आढळलेल्या डास आडी आढळलेल्या कंटेनरमध्ये टेम्पास औषध टाकतात आपले कर्मचारी त्यांना सहकार्य करावं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।